हिंगनघाट शहर के बालाजी टाउन स्थित संत तुकोजी वार्ड में पूर्व सैनिक हरिहर सदाशिव उर्कुटकर उम्र 68 वर्ष इनके घर का मुख्य दरवाजा तोड़कर बुधवार रात करीब 2 बजे अज्ञात चोरों ने चोरी को अंजाम दिया। इस घटना में अलमारी में रखे हुए 2,95,000 रुपए नकद और सोने के आभूषण की चोरी की घटना गुरुवार सुबह करीब 7:30 बजे उजागर हुई। प्राप्त जानकारी के अनुसार पूर्व सैनिक हरिहर उर्कुटकर का स्वास्थ्य खराब होने के कारण पिछले 15 दिनों से सावंगी मेघी अस्पताल में भर्ती है और उनका इलाज चल रहा है। उनकी पत्नी भी उनके साथ अस्पताल में है। सुबह करीब 7:30 बजे पड़ोसी रमेश मांडोकर की पत्नी गीता मांडोकर अपनी छत पर गई तो उन्हें अपने पड़ोसी वाले घर का टेरिस का दरवाजा खुला हुआ दिखा। इसी समय उन्होंने यह जानकारी उर्कुटकर के रिश्तेदार केशव मुड़े को दी, जो उनके घर आए और घर में जाकर देखा तो अलमारी में का सामान अस्त व्यस्त पड़ा दिखा। अलमारी में रखे नकद 2,95,000 रुपए, सोने की पोत, सोने की चैन, सोने की अंगूठी, 5 ग्राम सोना, अंदाजे कुल मिलाकर लगभग 6 लाख रुपए का माल अज्ञात चोरों ने लूट लिया। घटना की सूचना पुलिस को देने के बाद पुलिस ने मौके पर जाकर निरीक्षण करते हुए डॉग स्क्वाड द्वारा चोरों की दिशा का निरीक्षण किया है। शहर में पिछले कुछ दिनों से बड़े चोरी की वारदातों ने नवनियुक्त IPS कमान थानेदार सृष्टि जैन के लिए चुनौती खड़ी कर दी है। हरिहर सदाशिवराव उरकटकर एक्स मिलिट्री मैन है। जवळपास 6 लाखाची जवळपास मोठी मुद्देमाल जो है तो हस्तगत केला आहे। प्रत्यक्षदर्शी म्हणजे सर्वात आधी ज्यांना दिसला आहे त्यांच्याकडून आपण माहिती करून घेऊया। काय म्हणता दादा, तुम्ही सांगा, तुम्ही तुमचं नाव काय आहे, तुम्ही शेजारी आहे? माझं नाव सुशांत रमेशराव मांडवकरराव, संत तुकडोजीवाड बालाजी टाऊन इथे राहतो। ज्यांच्या इथे चोरी झाली आहे ते आमचे शेजारच आहे, घरालगतच आहे ते। मला सांगाय म्हणजे सर्वात आधी चोरीचा संशय कुठून आला, चोरी झालेली असं म्हणून? ते माझी आई सकाळी गेली होती बाहेर होती काही वाळू घालासाठी, तर त्यांना मागचा दरवाजा उघडा दिसला टावरचा, तर त्यांनी मला कळवलं समजवलं, पण आम्ही जेव्हा खाली आलो तर बघितलं तर दरवाजा लॉक फुटून होता। मग आम्ही त्यांच्या बहीणजवळ यांना कॉल केला आणि ते आले आणि आम्ही एक शेजार आम्ही दोघं आत तिघा आतमध्ये गेलो तर बघितलं तर पूर्ण अस्तागस्त पडून होते सगळे कपडे वगैरे। शेजारी जे आहे गेल्या 15 दिवसापासून कुठे होते? ते सावंगीला ॲडमिट आहे, कारण त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते आणि त्यांची मिसेस दोघं पण तिथे सावंगीलाच आहे, कारण ते काकाचे प्रकृती बरोबर नाही म्हणून ते ॲडमिट होते आणि 8 दिवस झाले ते काकू पण तिथेच गेले आहे। घरीतून मला सांगा, चोरीच्या वेळेस घरी कोणी नव्हतं का? नाही, कोणीच नव्हतं घरी, लॉकच लावून होतं घरी वगैरे, पण ते चोरट्यांनी आले आणि चोरीचा माल लपवला। असं मला सांगा, असं ऐकण्यात आहे किंवा तुम्ही आम्हाला जो CCTV कॅमेऱ्यात म्हणजे तोटेक जवळपास दाखवले आहे कुणाच्या CCTV कॅमेऱ्यात शेजाऱ्याच्या कैद झालेल्या आहे, ते किती वाजताची घटना होती जवळपास? त्या ते सुमारे 2 वाजताच्या जवळपास घटना होती, 2 ते 7 मिनिटांमध्ये चोरट्यांनी तो चोरी केली आणि फरारी झालेला आहे। एकूण किती मुद्देमाल गेला? जवळपास 6 लाखाचा मुद्देमाल यांच्या घरून गेला आहे अशी माहिती आहे। ते रोख रक्कम 2,95,000 आहे आणि ते सोने जे आहे ते जवळपास 5 ते 6 तोळे असं काय ते जवळपास आहे ते अशी शक्यता आहे ते जाण्याची। म्हणून एकूण जे शेजारी होते, शेजाऱ्याला जो घटनाक्रम झाला, चोर कशा प्रकारे आले, CCTV कॅमेऱ्यात कशा प्रकारे कैद झाले, हे संपूर्ण जो प्रकार आहे संबंधित जे बाजूचे जे शेजारी आहे त्यांनी सांगितलेलं आहे। हिंगणघाट शहरात चोरीचे सत्र निरंतर सुरू आहे। हिंगणघाट शहरात गेल्या 8 दिवसात जवळपास 5वी ते 6वी चोरी झाली आहे। हिंगणघाट शहरातल्या बालाजी टाऊन येथे हरिहर सदाशिवराव उरकुटकर हे एक्स मिलिटरी मॅन आहे। यांच्या इथे जवळपास नगदी मुद्देमाल 2,95,000 आणि सोनं असा एकूण 6 लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी जो आहे रपादपा केला आहे। तुम्ही दृष्ट्यांमध्ये पाहू शकता हेच घर आहे। ह्याच घरामध्ये जवळपास काल रात्री 2 वाजताच्या दरम्यान चोरी झाल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली आहे। CCTV कॅमेऱ्यामध्ये चोर सुद्धा कैद आहे, पण एकूणच नवनियुक्त ठाणेदार जे आहे IPS जे आहे सृष्टी जैन यांच्याकडे यांच्यासमोर चोरांनी मोठं धाडसत्र सुरू केलं आहे। त्यांच्यासमोर हे चोरांनी जे आहे आव्हान उभं केलं आहे। हिंगणघाट शहरात चोरीच्या घटना वाढत आहे, पण पोलीस चोरांपर्यंत पोहोचत नाही आहे किंवा पोलिसांना चोराचा सुगाव लागत नाही आहे। तेव्हा नवनियुक्त जे प्रभारी ठाणेदार आहे IPS सृष्टी जैन यांच्यापुढे चोरांनी आव्हान जे आहे चॅलेंज उभा केला आहे, तो चॅलेंज सृष्टी जैन कसं घेणार हेच आता आपण आपल्याला पाहावे लागणार आहे। NBC न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येरणकर की रिपोर्ट।